असे एक एक गडी आणि मी आल्यावर असंच मी सगळं बंद केलं. म्हणलं गो तुम्ही, तू चोरी करते. दोन बहिणींचा बॉन्ड ना एकदम कमाल असतो, मग तो मालिकेतमध्ये असेल, सिनेमामध्ये असेल, खऱ्या आयुष्यात तर असतोच असतो. पण आता तुम्हाला बॅकस्टेज दोन बहिणींचा बॉन्ड नेमका काय आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याच्यासाठी देशपांडे सिस्टर्स माझ्यासोबत आहेत. खूप स्वागत तुमच्या दोघींचं राजश्री मराठी शोबजमध्ये. तुम्ही दोघी पहिल्यांदा ग्राउंड ॲक्टिव्हिटी आज एकत्र करत आहात, दोघीही परफॉर्म करणार आहात. भलेही तो परफॉर्मन्स वेगळा असेल तरी तुम्ही आज एका व्हॅनिटीमध्ये दोघी जणी आहात. पहिल्यात सगळ्यात आधी ती फिलिंग कशी आहे गौतम? खूप भारी वाटत आहे, कारण कधी असं म्हणजे कधीतरी असं इमॅजिन केलं होतं की असं होईल एकत्र कुठे कधीतरी व्हॅनिटीमध्ये असू वगैरे, तर ते या इव्हेंटच्या निमित्ताने पूर्ण होतं. आणि मला माहिती नव्हतं की ताई परफॉर्म करते, तर मी एकदा तिला सांगत होते आत्ता 4-5 दिवसांपूर्वी की हां आम्हाला जायचं आहे कोल्हापूरला भीमा फेस्टिवलला वगैरे, तर ती म्हणाली ऐक ना मी पण आहे त्याच्यात. आणि मी अशाले ते वाव तू पण आहेस, किती भारी, आपण दोघी एका याच्यावर परफॉर्म करतो वगैरे. सो माझ्यासाठी खूप भारी फिलिंग होतं. तिने खूप इव्हेंट्स केलेत, पण मी खूप इव्हेंट्स केले असले तरी सुद्धा गौतमी बरोबरचा माझा पहिला इव्हेंट. या एक्झॅक्टली, मी मोर हॅपी, आय एम व्हेरी प्राऊड की गौतमी बरोबर मी आज एक स्टेज शेअर करणार आहे. आणि आय गेस म्हणजे तो ती माझी लहान बहीण आहे, पण ती त्याच्यापेक्षा जास्त धाकटी मुलगी असल्यासारखा त्रास देते. हां, तर त्याच्यामुळे हां, तर ते खूपच छान आणि स्पेशल फिलिंग आहे की नवीन आहे. जसं मी म्हटलं की तुम्ही दोघे जणी किती सारख्या दिसता, म्हणजे मलाही मोठ्या बहिणी आहेत पण आम्ही अजिबात सारख्या दिसत नाही. मग नाही म्हणत आम्ही सारख्या दिसतो, पण जगाला वाटतं हे मी माझं मग असं उदाहरण सांगितलं की मी अनेकदा हिला गौतमीला मी नुणमे नुणमे हाक मारली. पण आता तू मगासपासून मी ऐकते तू पिल्ला पिल्ला बोलतेस, तिला कसं वाटतंय आज ती परफॉर्म करणार इकडे आणि पहिलंच तिचं हे लाईव्ह ऑडियन्स समोर? मला एक खूप मजा वाटते, कारण गौतमीने डान्स करायला घाबरायची, पण तिने तिच्या त्या फिअरवरती ओव्हर, आणि ते आता इतकी छान नाचते की आय गेस की प्रत्येक नवीन गोष्ट तुम्हाला काहीतरी शिकवून जाते, नवीन देऊन जाते. तसं गौतमीसाठी हे क्षेत्र उघडल्यानंतर ती अप्रतिम गायिका तर आहेच आहे, म्हणजे शी इज अ प्रोफेशनल सिंगर. तिने अनंत इव्हेंट्स केलेले आहेत, ती उत्कृष्ट गाते. पण त्याचबरोबर माझी अशी खूप लहानपणापासून एकदा ते शेपूट होतं लहान कम्प्लीट, म्हणजे मी डान्स क्लासला यायचे म्हणून ती काही दिवस आली नंतर ती वैतागली. आणि मी म्हणले याला खूप करायला लागतं, आळसो भाव होता कम्प्लीट लहानपणी, तर म्हणजे तिने ते सोडला. तर त्याच्यानंतर तो सुटलाच म्हणजे तिने ते परत कधी परस्यू केलं नाही, पण या निमित्ताने झकत का होईना तिला ते करायला लागतं याचा मला आनंद आहे. आणि मला असं वाटतं की नटी म्हणल्यानंतर डान्स यायला पाहिजे, सो तो ती आता छान करते, त्यामुळे मला कौतुक वाटतं. कसं वाटतं हे सगळं कौतुक ऐकून तुला? बरी वाटतं अगं, ताईकडनं कौतुक ऐकणं दरवेळाच मस्त फिलिंग असं खूप. आणि मला दुसरीकडे खूप टेन्शन आलंय, कारण म्हटलं तर लहानपणीपासून डान्स घरात सतत पाहतोय कळतो, कारण इतके वर्ष मी ताईचा डान्स पाहतोय क्लासिकलपासून ते आता सगळ्या इव्हेंट्सपर्यंत. पण तिच्यासमोर नाचायला लागले मी पूर्वी जेव्हा नाचायचे तेव्हा खूप भीती वाटायची, कारण ती शिकलेली आहे ती. आणि मी अशी असते ती नाचायला लागली की एवढं भारी वाटतंय ना हे माझं, मी बघत असते फक्त. त्यामुळे जरा टेन्शनही आलंय की तिच्यासमोर, एनिवे मला तिच्यासमोर टेन्शन येतं. म्हणजे ताई एकदा शूटला पण आली होती, तेव्हा पण मी तिला म्हटलं होतं ताई नको ग थांबूस आता टेकला समोर, जा ना साईडला प्लीज. माझं टेन्शन येतं तिच्यासमोर दरवेळेला परफॉर्म करायचं, पण तिला किती प्राऊड वाटतंय तुला. आणि ती चांगलं नाचते, म्हणजे तिने ओव्हर द पिरियड ऑफ टाइम प्रूव्ह केलेलं आहे की शी इज अ गुड डान्सर. आणखीन काय पाहिजे काय परफॉर्म करणार? मी आज तीन गाणी आहेत माझी, तीन गाण्यांची मेडली आहे. सॉरी मी हे असं आवरत आवरत बोलायला लागणार आहे मला, कारण 6:30 शार्प इव्हेंट सुरू करणार आहोत आपण. आणि आली ठुमकता आहे म्हणजे ग साचणी, त्याचा एक रिमिक्स आहे. तर दंगा गाणी बघायला मिळणार, कमरिया आहे, दण सगळा डान्स आहे माझा, तर मला मजा येते डान्स मस्त कोरिओग्राफी कविता नाही. हो हो, खूपच सुंदर बसवला तिने. पण तुमच्या दोघींपैकी डॉमिनेटिंग कोण आहे घरी? कारण मी आता थोड्या वेळ आधी बघितलं कॅमेरा रोल व्हायच्या आधी मस्त दोघी जण एकत्र गात होता तुझं गाणं, तर मी ऐकलंच आहे. दोघींपैकी कोण डॉमिनेटिंग आहे जास्त? काही डॉमिनेटिंग नाही आहे,
डॉमिनेटिंग नाही पण मी ऐकते तिचं सगळं, मी ऐकते तिचं, तिने सांगितलं की मी ती गोष्ट ऐकते, म्हणजे कधी कधी ती अज्युम करते की मी हे सांगेन आणि मग ती बळतच तसं वागायला जाते आणि माझ्या काही तशा अपेक्षा, तेव्हा मग प्रॉपर भांडणं वगैरे, तू का ठरवते मला काय वाटेल वगैरे, म्हणजे अजूनही होतात ती भांडणं रेग्युलर. आता तर ते स्वप्नीलची सुद्धा म्हणजे भांडायला लागली, म्हणजे त्याच्या वेगळ्या ती बेशिस्त आहे गं, ती तिचं मालाडचं घर नीट ठेवते, माझ्या घरात आली की उद्मात माजवते ना, कपडे सगळीकडे तसेच पडलेले, म्हणजे तसे काढलेत तिकडेच झालेले कपडे वगैरे असे, एवढंच असतं. एक दिवस माझ्या नवऱ्याचा मला चिडून फोन, तो म्हणला मी गौतमीला धुणार आहे आता, बडवणार आहे मी तिला, म्हणलं काय, तो म्हणला इतकं तिने उकिरडा करून ठेवला आपल्या रूमचा, बरं तिच्या रूममध्ये तिने उत्मात माजवलाच होता, ते सगळं झाल्यानंतर ती आमच्या रूममध्ये आली आणि तिने आमच्याही रूममध्ये पसारा करून ठेवला. कसं वाटतं, मस्त ना गौतमी, किती छान कॉम्प्लिमेंट दिली आता ताईने, ही फारच सगळं फोडते गोष्टी सगळं. माझंच म्हणणं की असतो ना मालाडला मला कंपल्सरी ठेवावंच लागलं, माझे कपडे हे माझं आहे त्याचे तिने घातलंय ते, आणि तुला माहिती एकदा रंगे हात, शट अप, एकदा रंगे हात पकडलं होतं स्वप्नीने तिला, अरे हो की नाही, तुला मी तू हा मी तिनं पहाटे निघणार होती ग, आमच्या घरी काय की आमची कपाट दुसऱ्या खोलीमध्ये, तिथे मला आमची रूम मोठी वगैरे अशी नाटक आहे, तर दुसऱ्या खोली आमची वॉर्डरोब आहे जिकडे गौतमी झोपते. सो मी सकाळी लकीली लवकर उठले होते त्या दिवशी, कारण काम नसतं तेव्हा निवांत उठतो आम्ही, तर तेव्हा ती लिटरली अशी अशी होती बरं का, एक एक गडी आणि मी आल्यावर असंच मी सगळं बंद केलं, म्हणलं गौतमी तू चोरी करतेय आणि हा त्याला की समजायचं की ती म्हणजे ती काहीतरी ती प्रॉपर माझ्या शिस्तीत चांगले कपडे साईडला त्यांनी काढून ठेवले होते जे ती घेऊन जाणार होती मला न सांगता, आणि बहिणींचे कपडे वापरणं म्हणजे मोठ्या बहिणींचे कपडे वापरणं हा सगळ्या लहान बहिणींचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो फक्त बजावत होते हक्क, म्हणजे आज मोठ्या बहिणीचं घर साफ ठेवणं वगैरे हेही हातांमध्ये येऊ दे ना. मी गौतमी मी तुझी बाजू समजू शकते, कारण मी घरात सगळ्यात लहान आहे त्याच्यामुळे मी समजू शकते. मला असं वाटतं म्हणून मी दिसेल मला शिट्टी विट्टी मारताना जेव्हा गौतमी परफॉर्म करेल, ऍब्सोल्युटली मी स्टोरीज टाकणार सगळीकडे, येस. आणि तुलाही बघायला मिळेल, नाही बघायला मिळणार तिचं, मला बघायला मिळेल ना, अगदी अगदीच दुसराच आहे तिचा परफॉर्मन्स, त्यामुळे रेडी होणे प्रोसेस चालू आहे. कमाल डान्स परफॉर्मन्स आणि तुमची धमाल बघायला मलाही मजा येणार आहे, पण थँक्यू सो मच, आणि विश यू व्हेरी ऑल द बेस्ट तुम्हाला परफॉर्मन्ससाठी. थँक्यू सो मच, आणि भेटूच परत.